नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या साळवा येथे श्रीकृष्ण मंदिराच्या पटांगणात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आहे, शेती हा परंपरागत व्यवसाय आहे, त्यामुळे याचे महत्त्व येणाऱ्या पिढीला कळावे, सोबतच परंपरागत सण उत्सव संस्कारक्षम समाज निर्माण होणे महत्त्वाचे असून यासाठी सणातील गोडवा राखणे आवश्यक आहे. दरवर्षी हा तान्हा पोळा भरवण्यात येत असतो. यावर्षी मोठ्या आनंदाने तान्हा पोळा साजरा करण्यात आला. गावातील बालगोपालांनी आपले लाकडी नंदी सजवून आणले, त्यांची विधिवत पूजा केली गेली. आयोजकांमार्फत बालगोपालांना प्रसाद वाटप करण्यात आला. तान्हा पोळ्याच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बालगोपालांच्या आनंदावर विरजण येणार की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र वरुणराजाने आपली कृपादृष्टी करून बालगोपालांचा आनंद वाढविला. दरम्यान आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात तान्हा पोळा पार पडला. आयोजकांनी यासाठी अथक परिश्रम केले आणि गावकऱ्यांनी यात आपले योगदान सुद्धा दिले. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी उल्हास मेश्राम, साळवा, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019, दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमाअंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।